महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या एसटी कामगारांचा दुखवटा सुरू आहे. या दुखवट्यात सोलापूर जिल्ह्यातील एसटी कामगार चालक व वाहक सहभागी झाले आहेत. या एसटी कामगार हे एसटी कामगार गेल्या 4 महिन्यापासून बेकारीत आहेत. त्यांच्यावर विविध कामे करण्याची वेळ आलेली आहे. मोहोळ तालुक्यातील एका एसटी वाहकाने तर चक्क म्हशी बाधरण्याचं काम केलं आहे. आज आपल्यासोबत पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील कंडक्टर आहेत, जे सांगोला एसटी डेपोला काम करत आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांनी आपल्या जे वडलीपार्जित शेती आहे ती एक चांगल्या प्रकारे फुलवली आहे. काय सांगाल एसटी कामगारांच्या समस्याबद्दल आणि त्यांच्या मागण्याबद्दल? नमस्कार, मी जाकीर इलाही शेख, राहणार कोर्टी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. गेली 4 महिने झालं एसटी महामंडळाचा दुखवटा चालू आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा दुखवटा चालू आहे आणि दुखवट्यामध्ये जे कर्मचारी सहभागी आहेत, आता मला एक शेती आहे, कस्तर माझं चालू आहे, पण ज्याचं सगळं कुटुंब एसटीच्या पेमेंटवर किंवा एसटीच्या पगारावर अवलंबून आहे, त्यांची परिस्थिती वाईट आहे. त्यांना आपलं कुटुंब न चालवता आल्यामुळे नैराश्यातून आत्महत्येसारखं गंभीर पाऊल उचलावं लागतंय. आणि या 107 जवळपास 107 आत्महत्या झाल्यात, म्हणजे 107 कुटुंब उद्ध्वस्त झालेत. 107 कुटुंब उद्ध्वस्त झालेत आणि घरातील कर्ता माणूस गेल्यामुळे त्या कुटुंबाची अवस्था अत्यंत दयनीय झाली. गेली 4 महिने झालं दुखवटा चालू आहे. बाहेर कुठेही न जाता मी माझ्या वडिलांची शेती, 3.5 एकर शेती आहे, त्या शेतीमध्येच दुधी भोपळ्याची लागवड केली आहे. कारले एक 1/2 एकर लावून माझं चालू आहे. दुधी भोपळ्याला आता सध्याला मार्केट डाऊन आहे दुधी भोपळ्याचं, तरीसुद्धा 5 रुपये किलोप्रमाणे व्यापारी जागेवरून घेऊन जातो आहे. ॲव्हरेज असल्यामुळं दुधी भोपळ्याचं उत्पन्न चांगलं आहे आणि त्याच्यावरच माझ्या कुटुंबाचं उदरनिर्वाह चालू आहे. एसटी महामंडळातील दुखवटा अजून किती दिवस चालल हे सरकारच्या हातात आहे, कारण कर्मचारी आपल्या मागणीवर विलीनीकरणावर ठाम आहेत. कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण व्हावं. गेल्या आठवड्यापासून एक बातमी चालू आहे की वेतन आयोग द्यायला सरकार तयार आहे, पण त्याचाही वेतन आयोगाचा सुद्धा ठोस निर्णय नाही. वेतन आयोग द्यायचा की नाही याच्यासाठी अजून 4 दिवस वेळ मागितला आहे. आणि जसं वेळ तुम्ही मागताय, जसं सरकार वेळ मागतंय, तसं आत्महत्या वाढत चालल्यात. आकडा 107 जाऊन पोचलाय. अजून याच्यामध्ये किती आत्महत्या होतील काय सांगता येत नाही. त्यामुळे सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ठोस निर्णय काहीतरी घ्यावा आणि हा दुखवटा संपवावा आणि आपली लालपरी पुरवत रस्त्यावर आणावी हीच अपेक्षा, जेणेकरून 107 झालेत ह्याच्यापुढं अजून काही आत्महत्या होऊन कुटुंब उद्ध्वस्त होऊ नयेत हीच अपेक्षा. हे होते आपल्यासोबत जाकीर शेख यांनी. कामगारांवर बेकारीची वेळ आलेली आहे, त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त सरकारने होऊ देऊ नये यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. पंढरपूरहून मॅक्स महाराष्ट्रासाठी अशोक कांबळे.